नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. महापौर सहाय्यता निधीतून कन्व्हेंटमध्ये 3 लाभार्थ्यांना सोमवारी महापौर डॉक्टर कविता किशोर चौतमल यांच्या हस्ते मदतीचे धनादेशांचं वाटप करण्यात आले. महापौर डॉक्टर चौतमल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी महापौर सहाय्यता निधीची सर्वसाधारण बैठक घेण्यात आली. यावेळी महापौर सहाय्यता निधीच्या पटलांवरील विविध विषयांना मंजुरी देऊन प्रभावती जाधव यांना फ्रॅक्चर ऑफ फम्यूर शस्त्रक्रियेसाठी 10,000 रुपये, क्रियांश पाटील यांना शस्त्रक्रियेसाठी 5,000 रुपये आणि अनिकेत चव्हाण यांना हिप रिप्लेसमेंटच्या शस्त्रक्रियेसाठी 15,000 आर्थिक मदतीचा धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी उपमहापौर सीताताई पाटील, स्थायी समिती सभापती ॲडव्होकेट नरेश ठाकूर, महिला आणि बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, प्रभाग समिती सभापती प्रमिला पाटील, संजना कदम, नगरसेवक समीर ठाकूर, नगरसेविका सुशीला घरत यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. श्री रामजी ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने आणि भाजप युवा मोर्चाचे खारघर तळोजा उपाध्यक्ष शुभ पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून खारघर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत वया वाटपाचा कार्यक्रम सोमवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी वयांचं वाटप करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शिक्षणाशिवाय प्रगती करण्याचा दुसरा कोणताही पर्याय नाही असा सल्ला दिला. यावेळी भाजप ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस दशरथ म्हात्रे, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक प्रवीण पाटील, रायगड जिल्हा चिटणीस गीता चौधरी, खारघर युवा मोर्चा अध्यक्ष विनोद खरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी उपस्थित होते. करंजाडे पाणी प्रश्नावर पूर्वनियोजित बैठक सोमवारी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप मध्यवर्ती कार्यालयात झाली. या बैठकीत करंजाडेमधील पाणी प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या शहरास 15 MLD पांगरीच्या तुलनेत 50% पाणी कपात होत असल्याने सद्यस्थितीत सरासरी 7 ते 8 MLD पाणी पुरवठा होत असल्याचे सांगण्यात आले. पाणी पुरवठा पूर्ववत करण्याच्या दृष्टीने सिडकोला सांगण्यात आले असून या आठवड्यात सिडको सहव्यवस्थापकीय संचालक, अधीक्षक अभियंता, पाणी पुरवठा विभाग यांच्यासह उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार आहे. तसेच MJP आणि सिडकोच्या समन्वयातून पाणी पुरवठा 15 MLD पर्यंत करण्याचे प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. या बैठकीला भाजपचे जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, सिडको पाणी पुरवठा कार्यकारी अभियंते श्री चौथानी, श्री गायकवाड, पाणी पुरवठा अभियंते श्री जगदाळे यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. कळंबोलीमधील अनेक ठिकाणच्या गटारांवरील झाकणे तुटलेल्या अवस्थेत होती, त्यामुळे पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता होती. त्या पार्श्वभूमीवर या उघड्या गटारांना झाकण लावण्यात यावी अशी मागणीचे निवेदन पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ब-च्या सभापती प्रमिला पाटील यांनी सिडकोच्या अभियंतांकडे दिले आहे. कळंबोली हे सिडकोने वसवलेले शहर आहे. आता या शहरांमधील नागरी सुविधांची वानवा झालेली दिसून येत आहे. येथील रस्ते, गटारे, उद्याने तसेच आवश्यक सोयी सुविधांची दुरावस्था झालेली असून यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. म्हणूनच नागरिकांच्या समस्या सिडकोने सोडवाव्यात यासाठी निवेदन देण्यात आले आहे. यावेळी भाजपचे कळंबोली मंडळ अध्यक्ष रविनाथ पाटील, सरचिटणीस दिलीप बिस्ट, प्रभाग अध्यक्ष प्रकाश शेलार, विलास किटे, मच्छिंद्र कुरुंग उपस्थित होते. बेलपाडा गावातील स्मशानभूमीत अग्निसंस्कारासाठी आणलेले मृतदेह ठेवण्यासाठी कट्टा बांधलेला आहे. या ठिकाणी शेड नसल्याने पावसाळ्यात मोठी गैरसोय होत आहे. पाऊस चालू असताना मृतदेह ठेवता येत नाही आणि त्यांच्या नातेवाईकांना खूप त्रास होतो. त्यासंदर्भात भाजपचे नेते प्रभाकर खरत यांनी पनवेल महापालिकेच्या संबंधित विभागाला बेलपाडा गावातील स्मशानभूमीत शेड टाकून देण्यात याबाबतचे निवेदन देऊन लवकरात लवकर काम करण्याची मागणी केली आहे. उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे
महाराष्ट्रात लवकरच भाजप शिवसेनेचे सरकार येईल असा विश्वास एकनाथ शिंदे समर्थक आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलताना आमदार केसरकर म्हणाले की सध्या 10-12 आमदार वगळता सर्व आमदार आमच्या सोबत आहेत. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय. आमच्यावर गद्दाराचे आरोप करण्यात आले आहेत हे कितपत योग्य आहे. बाहेर पडणाऱ्यांची समजूत काढण्याची पद्धत आहे, मात्र इथे समजूत काढताना धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडावी. आमदार केसरकर यांनी यावेळी एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे गटनेते असल्याचेही स्पष्ट केले. SRT 4-सूत्री लागवड पद्धत तसेच ड्रम सीडरसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकऱ्यांनी भात पिकाचे उत्पादन वाढवावे असे आवाहन कर्जत तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांनी उकरूळ येथे केले. कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्ताने कर्जत तालुक्यातील उकरूळ ग्रामपंचायत आणि तालुका कृषी विभागाच्या वतीने गावातील मंदिरात शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांनी मार्गदर्शन करत शेतकऱ्यांना भात पीक लागवडीसाठी योग्य तंत्रज्ञान आत्मसात करावे असे सांगितले. यावेळी सरपंच वंदना थोरवे, तालुका कृषी अधिकारी अनुराधा अंधारे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. राजश्री शाहू महाराज जयंती दिनानिमित्त आधार असंघटित जनरल कामगार युनियनच्या वतीने रविवारी कर्जतमधील रायगड जिल्हा परिषदेच्या कन्याशाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात डॉक्टरांनी असंघटित कामगारांची आरोग्य तपासणी केली. तसेच जयंतीचे औचित्य साधून आधार असंघटित जनरल कामगार्स युनियनच्या कार्यालयाचे उद्घाटन ॲडव्होकेट मधुकर त्रिभुवन यांच्या हस्ते करण्यात आले. त्रिभुवन यांनी कामगारांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. युनियनचे अध्यक्ष ॲडव्होकेट कैलास मोरे, उपाध्यक्ष हरिश्चंद्र यादव, सरचिटणीस विद्यानंद ओव्हाळ, खजिनदार प्रसाद कांबळे यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. पोलादपूर तालुक्यातील रान बाजीरे धरण गेल्या वर्षी ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले होते. या पार्श्वभूमीवर हे धरण उशिराने भरावे यासाठी गेल्या महिन्यापासून धरणातील पाणी सावित्रीत सोडले जात आहे. त्यामुळे नदीपात्रातील वाळू वाहून गेल्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांची धांदल उडाल्याचे दिसून येत आहे. रान बाजीरे धरणातील बँक वॉटर सोडल्याने दिवेल ते सवाद गावातील सावित्री नदीपात्रात वाळू रेजगा तसेच दगडगोट्यांचा उपसा करणाऱ्यांनी काढून ठेवलेली वाळू सर्वात आधी वाहून गेली. त्यामुळे नदीपात्रात दगडगोटे रेजगा यांचा अवैध उपसा करणाऱ्यांनी महाड MIDC अभियंत्यांच्या नावाने शंख करण्यास सुरुवात केली. दरम्यान रानबाजीरे धरणाच्या बँक वॉटरचे क्षेत्र जवळपास 75% रिकामे झाले असल्याने यंदा धरण भरण्यास गेल्या वर्षीपेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जीवन विद्या मिशनच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने येत्या 3 वर्षात राज्यातील 10 गावांचा कायापालट करण्यात येईल अशी ग्वाही जीवन विद्या मिशनचे विश्वस्त आनंद राणे यांनी भिवपुरी येथे दिली. वैजनाथ परिसरात असलेल्या सद्गुरू वामनराव पै यांच्या जीवन विद्या मिशनच्या वतीने भिवपुरी गावामध्ये ग्रामसमृद्धी अभियान राबवण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने गावातील श्री दत्त मंदिर सभागृहात एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या गावातील प्रत्येक कुटुंब प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावी यासाठी आम्ही जीवन विद्या मिशनच्या माध्यमातून कार्य करणार असल्याचे आनंद राणे यांनी यावेळी सांगितले. यावेळी डोंबिवली शाखेच्या वृषाली दळवी, सरपंच संगीता माळी, कोकण ज्ञानपीठ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहन काळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाकण पाली खोपोली राज्य महामार्गावर जांभूळपाडा भालगुल आणि पाली येथील नदीवरील पुलांची कामे सुरू आहेत, मात्र ही कामे अजूनही अपूर्ण आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पालीतील अंबा नदी पुलावरून पाणी जाऊन वाहतूक खोळंबणार आहे. पावसाळ्यापूर्वी येथील पाली अंबा नदीवरील पुलाच्या एका मार्गिकेचं कामे पूर्ण करण्याचे MSRDचे नियोजन होते, मात्र हे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे येथील जुन्या अरुणवाणी कमी उंचीच्या पुलावरून वाहतूक सुरू आहे. मुसळधार पाऊस आल्यास या पुलावरून पाणी जाते आणि दोन्ही बाजूंची वाहतूक खोळंबते. जांभूळपाडा येथील अंबा नदीवरील पुलाच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. सध्या या नवीन पुलावरून वाहतूक सुरू आहे, मात्र येथील जुना पूल पाडून त्या जागी नवा पूल उभारण्याचं काम संथगतीने सुरू आहे.
मद्यप्राशन करून खालापूर तालुक्यातील चौक येथील मोरबे धरणात उतरलेल्या एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वैभव रामचंद्र गबांदे असे या मयत तरुणाचे नाव असून त्याचा मृतदेह सोमवारी पाण्याबाहेर काढण्यात आला. मुंबईतील साकीनाका कुर्ला येथील 8 युवक खालापुरातील चौक येथे असणाऱ्या मोरबे धरणावर रविवारी पिकनिकसाठी आले होते. धरणाच्या किनारी या तरुणांनी मद्यप्राशन केले आणि ते पाण्यात पोहण्यासाठी उतरले. धरणाच्या पाण्याची पातळी खाली गेली असल्याने हे तरुण किनाऱ्यापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर पोहत गेले. मात्र यावेळी खोल पाण्याचा अंदाज न आल्याने वैभव गवांडे हा पाण्यात बुडाला आणि खाली चिखल आणि कपारीत अडकून पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. जिल्ह्यात धरण क्षेत्र, धबधबे अशा पावसाळी पर्यटन स्थळांवर जाण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. असे असूनही काही अतिउत्साही पर्यटक आदेशाचे उल्लंघन करत जीव धोक्यात घालत असल्याचे समोर येत आहे. राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी आपल्या हद्दीत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. मात्र त्यानंतर देखील शिवसेनेच्या रायगड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांचे पुतळे जाळून खारघर येथे आंदोलन केले. त्यामुळे खारघर पोलिसांनी या आंदोलनाचे नेतृत्व करणारे शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. खारघर पोलिसांनी या आंदोलनाचे नेतृत्व करणारे शिरीष घरत आणि त्यांच्यासोबत बबन पाटील, मनोहर भोईर, गुरुनाथ पाटील, शंकर पाटील, प्रकाश गायकवाड, परेश पाटील, यतीन देशमुख, अनिल पाटील, दीपक घरत यांच्यासह 40 ते 50 पदाधिकाऱ्यांवर मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.